Today, we are discussing something more than whatever we have learned in the previous lectures. Previously, we have learned what is the element of cost and how to prepare the cost sheet with the help of classification of cost. Now, today, we are going to discuss on the next topic, that is tender and quotation. Tender and quotation is just like a cost sheet, but the nature and the purpose of tender and quotation is somehow different. So today in this class, we are going to discuss about what is tender and what is quotation and what are its different type and what are the contents of the tenders and quotation. Once you understood the meaning and its component, then it will be easy for you to prepare tender as well as quotations. So dear friends, if you are new to my channel, I request you to subscribe my YouTube channel eContentVB on the YouTube for the latest and updated videos regarding cost and works accounting. Now let's move on to the today's topic, that is tender and quotation. Tender, when there are more than one supplier dealing with goods or services, a trader or businessman has to select the best supplier giving quality goods or services. The selection of such supplier is decided by issuing tenders. A tender is a written letter or an advertisement given in newspaper inviting prospective suppliers to quote their lowest price and other terms and conditions of sale. Thus, tender is one of the most common method of deciding the supplier of the goods or giving services. In this method, the purchaser works out the details for the requesting quotation. So here basically tender is nothing but it is simply just an invitation from the owner to the contractor to execute some work at the specified cost in specified time. The tender is published in the form of tender notice in the newspaper, or maybe it is displayed on the notice boards, or it is published in the gazettes. So according to the cost of work, it has been published. साधे शब्दामध्ये tender म्हणजे काय? Tender म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जेव्हा एखाद्या व्यावसायिकाला आपलं एखादं काम करण्यासाठी त्याच्याकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती असतील की ते एखादं काम पूर्ण करून देऊ शकत असतील किंवा एखाद्या वस्तूचा पुरवठा करत असतील, तर अशा वेळेला त्या बिझनेसमनला चांगल्या क्वालिटीमध्ये कमी किमतीमध्ये कोण चांगल्या प्रकारचा माल पुरवू शकेल किंवा आपलं काम लवकरात लवकर आणि वेळेमध्ये करू शकेल, तर याची निवड करायची असते. मग अशी निवड करत असताना बऱ्याचदा बिझनेसमन हे सप्लायरकडून किंवा जे पुरवठादार असतात त्यांच्याकडून ते टेंडर मागवतात. मग जेव्हा हे टेंडर मागवलं जातं तेव्हा त्या टेंडरमध्ये, टेंडर म्हणजे काय तर एक लिखित स्वरूपातली एक विनंती पत्र असतं की ज्याच्यामध्ये एक जाहिरात दिलेली असते की अमुक अमुक असं काम एवढ्या एवढ्या वेळामध्ये तुम्हाला करायचं आहे, तर सदर काम करण्यासंदर्भामध्ये तुम्ही किती रुपये किमतीमध्ये हे काम करू शकता व किती वेळामध्ये तुम्ही हे काम पूर्ण करून घेऊ शकता याची माहिती तुम्ही त्यामध्ये देणं अपेक्षित असतं. जर तुम्ही कमीत कमी किमतीमध्ये टेंडर भरलं असेल आणि ते तुम्ही योग्य वेळेमध्ये पूर्ण करू शकत असाल, तर तो मालक असेल किंवा तो व्यावसायिक असेल तर तो ते काम तुम्हाला देऊ शकतो. म्हणजेच आजकाल व्यवसायांना काम मिळवण्यासाठी टेंडर्स भरावी लागतात आणि म्हणूनच कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग हा विषय शिकत असताना आपल्याला टेंडर म्हणजे काय व ते कशा प्रकारे तयार करायचं व टेंडर तयार करत असताना आपली कॉस्ट किती असली पाहिजे, त्याचप्रमाणे आपला प्रॉफिट देखील किती असला पाहिजे, याचं देखील कॅल्क्युलेशन आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. टेंडर म्हणजे एक इन्व्हिटेशन असतं जे मालकाकडून कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं असतं की त्याने एखादं काम एखाद्या स्पेसिफिक किमतीमध्ये व त्या स्पेसिफिक वेळेमध्ये पूर्ण करून देणं अपेक्षित असतं व हे टेंडर मागवण्यासाठी एखाद्या लोकल न्यूजपेपरमध्ये जाहिरात दिली जाते किंवा मग जर गव्हर्नमेंट ऑफिस असेल तर ऑफिसच्या बाहेर नोटीस बोर्डवरती त्याची नोटीस लावली जाते किंवा बऱ्याचदा हे टेंडर्स हे गॅझेट्समध्ये, गव्हर्नमेंटच्या गॅझेट्समध्ये ते पब्लिश केले जातात आणि हे पब्लिकेशन हे त्या त्या टेंडरची किती कॉस्ट आहे त्या कॉस्टवरती याचं पब्लिकेशन अवलंबून असतं. नाऊ मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. टेंडर जनरली इन्क्लूड्स
the name and specification of goods. By mistaken here, it has been mentioned goods. So it is name and full specification of goods or the services. Quantity of order. It means that how much quantity has been ordered by the owner. Third thing that you have to mention is place where goods are to be delivered. It means suppose if you are supplying any of the goods, so at that time the place of the supply of goods has to be mentioned. And the fourth one is other terms and conditions of sales. It means that every tender should include these 4 points, because these 4 points will help to understand what is the name and full specification of the goods that is going to be delivered, the quantity to be delivered, place where it has to be delivered, and other terms and conditions of sale. Thus, for inviting the tenders, first tender forms giving all the details should be prepared. Generally, tenders are invited by giving on advertisement in the newspaper, or sometimes the blank tender forms are supplied to the probable suppliers. Normally, time limit is given for submitting the tender and some deposit is demanded along with the tender. After the time limit for submitting the tender is over, all the tenders are opened in the presence of the supplier or their representatives at a fixed date decided in advance. In that meeting, comparative statement of the prices quoted by the various supplier in the presented for their inspection. After comparative study, generally the buyer selects the supplier who quotes the lower prices for goods or services required by them. आता normally जेव्हा आपण tender मागवतो तेव्हा tender मागवत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या टेंडरचा जो फॉर्म असतो तो तयार करावा लागेल, आणि तो फॉर्म तयार केल्यानंतर तो आपल्याला जाहिरात द्यावी लागेल, आणि जाहिरात दिल्यानंतर आपल्याला ते जे ब्लँक टेंडर आहे ते टेंडर लोकांकडून भरून घ्यावं लागेल, आणि जेव्हा सप्लायर ते टेंडर आपल्याला भरून देतील तेव्हा ते टेंडर भरण्यासाठी देखील आपला काहीतरी कालावधी मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजेच 15 दिवसाच्या आतमध्ये सदर टेंडरचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. अशा प्रकारची जाहिरात दिल्यानंतर आपल्याकडे जे टेंडर जमा होणार आहेत, तर त्या टेंडर जे जमा होणार आहेत ते सर्व टेंडर आपण एके दिवशी सर्व सप्लायरच्या समवेत किंवा त्यांचे जे कोणी प्रतिनिधी असतील एका फिक्स डेटला पूर्वनिश्चित कालावधीमध्ये आपण याची सर्वांसमोर जाहीरपणे तपासणी करणार आहोत. आणि कंपनीमध्ये जे काही सर्व टेंडर आलेले आहेत या सर्व टेंडरचा अभ्यास केला जाईल, व अभ्यास केल्यानंतर या सर्व टेंडरमधून कमीत कमी पैशामध्ये योग्य वेळेमध्ये जे कोणी काम करणार आहे तर अशा व्यक्तीचं टेंडर हे त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जाईल. नाव मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट, वी विल टॉक अबाउट द टाईप्स ऑफ टेंडर्स. सो फर्स्ट टेंडर टाईप इज ओपन टेंडर. दिस टाईप ऑफ टेंडर इज इश्यूड वेन द सोर्सेस आर मेनी अँड द व्हॅल्यू इज लार्ज. एव्हरीबडी who is willing to supply such required material can quote his prices in response to this tender. Open tender is nothing but an oral talk or written document between the engineer and the contractor for certain small jobs to be performed. Sometimes it is advertised. Open tender he baryasda tema issue kela jato jeva आपल्याकडे खूप सारे लोक सप्लाय करण्यासाठी अवेलेबल असतात, परंतु त्या टेंडरची किंमत किंवा त्या कामाची किंमत ही खूप मोठी असते. अशा वेळेला आपण ओपन निविदा किंवा ओपन टेंडर मागवतो. जेव्हा ओपन टेंडर हे मागवले जातात त्यावेळेला ज्यांना ज्यांना हे टेंडर भरायची इच्छा आहे त्या सर्वांकडून त्या टेंडरमध्ये जे मटेरियल सप्लाय त्यांनी करणं अपेक्षित आहे ते मटेरियल सप्लाय ते किती रुपयाला ते सप्लाय करू शकणार आहेत याची माहिती त्यांनी त्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा ओपन टेंडर्स हे जाहिरातीमार्फत लोकांपर्यंत पोहोचवले जातात. उदाहरणार्थ बरेचशी सरकारी जी काही टेंडर्स भरली जातात तर ही ओपन टेंडर या माध्यमातून भरली जातात. आता नवीन प्रकार ई टेंडर नावाचा प्रकार, ई निविदा ज्याला आपण म्हणतो, असा प्रकार हा अस्तित्वात आल्यामुळे आता बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये ई टेंडरचा ऑप्शन वापरला जातो. सेकंड इज
Sealed tender. Sealed tender means it is invited for important or huge projects. Wide publicity is given, always written documents are made. Sealed tender याचा अर्थ असा असतो की जेव्हा आपल्याला खूप महत्त्वाचे किंवा मोठे मोठे प्रकारचे प्रोजेक्ट आपल्याला करायचे असतात, उदाहरणार्थ रोड कन्स्ट्रक्शन असतील किंवा एखाद्या ठिकाणी ब्रिज कन्स्ट्रक्शन असेल किंवा एअर असेंब्लिंग असेल किंवा एखाद्या कारचं असेंब्लिंग असेल, तर अशा प्रकारचे जे मोठी कामं असतात या मोठ्या कामांसाठी आपण गुप्त किंवा सीलबंद निविदा ज्याला आपण म्हणतो त्याला आपण सील्ड टेंडर असं म्हणतो. हे सील टेंडर मागवले जातात आणि हे सील टेंडर मागवत असताना काम मोठं असल्या कारणामुळे याची पब्लिसिटी देखील जास्त मोठ्या प्रमाणावरती केली जाते आणि अशा प्रकारचं टेंडर हे जे आहे हे रिटर्न स्वरूपामध्ये घेतलं जातं. कारण की उद्या जर एखाद्या व्यक्तीने आपल्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर अशा वेळेला आपल्याकडे लेखी कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी हे सील टेंडर किंवा ज्याला आपण पाकिटबंद निविदा असं म्हणतो हे टेंडर्स मागितले जातात. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे लिमिटेड टेंडर्स. लिमिटेड टेंडर्स व्हेन द व्हॅल्यू ऑफ द टेंडर इज मॉडरेट लिमिटेड टेंडर्स आर इश्यूड. जनरली टेंडर्स आर इन्व्हाइटेड ओनली फ्रॉम दोज सप्लायर्स हु आर ऑन द अप्रूव्ड लिस्ट ऑफ सप्लायर्स. Now, limited tenders, only selected number of contractors are invited to quote their rates, statements or topic. आता limited tender मध्ये काय असतं तर ह्या मर्यादित निविदा असतात की ज्याच्यामध्ये काही ठराविक किंवा अप्रूव्ड, अप्रूव्ड म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की जे खरंच एखादी वस्तू सप्लाय करण्यामध्ये जे रजिस्टर्ड अशा प्रकारचे जे काही सप्लायर आहेत त्या सप्लायर कडूनच म्हणजेच ठराविक लोकांकडूनच निविदा मागवली जाते आणि त्यांच्याकडून एखादं काम पूर्ण करण्यासाठी किती किंमत ते चार्ज करणार आहेत याची माहिती त्यांच्याकडून घेतली जाते म्हणून त्या टेंडरला आपण लिमिटेड टेंडर असं म्हणतो. अँड फोर्थ वन इज सिंगल टेंडर. सिंगल टेंडर मीन्स सच ए टेंडर अँड इट इज इश्यूड वेअर अँड आयटम इज ऑफ प्रोप्रायटरी नेचर ऑर वेअर द मटेरियल आर डिटेल विथ बाय अ सिंगल सप्लायर. Single tender is nothing but it is an invitation given to only one firm to render a service by quoting their rates. If the quoted rates are high, it will be negotiated prior to the agreement of the contract. Single tender म्हणजे एका ठराविक संस्थेला आपण आपलं काम पूर्ण करण्यासाठी invitation पाठवतो. त्यानंतर जर ते काम हे खूप महागड करत असतील तर अशा वेळेला त्या फर्म बरोबर काही नेगोशिएशन्स किंवा वाटाघाटी करून त्याची किंमत आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो व त्यांच्याकडून आपलं टेंडर हे भरून घेतलं जातं. अशा वेळेला त्या टेंडरला आपण सिंगल टेंडर असं म्हणतो. अँड द लास्ट दॅट इज फिफ्थ वन इज ग्लोबल टेंडर. दिस टाईप ऑफ टेंडर इज इश्यूड फॉर द सप्लायर वेन बियॉन्ड द बाउंड्रीज ऑफ द कंट्री. दिस टेंडर इज मोस्टली यूज्ड when the factory is under collaboration of foreign government. This type of tender is issued for the supplier even beyond the boundaries of the country. This tender is mostly used when the factory is under collaboration of foreign government. याचा अर्थ असा आहे की हे जागतिक स्तरावरचे निविदा असतात की ज्यामध्ये आपला जो सप्लायर आहे तो सप्लायर परदेशातही असू शकतो आणि जेव्हा आपली फॅक्टरी ही नवीन असते आणि नवीन फॅक्टरीला जेव्हा एखाद्या परकीय कंपन्यांबरोबर किंवा एखाद्या परदेशी कंपन्यांबरोबर जेव्हा त्यांना टायअप करायचं असेल किंवा त्यांच्याशी त्यांची काही वाटाघाटी त्यांना करायची असतील तर अशा वेळेला मात्र आपण जागतिक निविदा मागवतो आणि म्हणून त्याला ग्लोबल टेंडर असं म्हणतात की ज्या ठिकाणी फॉरेनमधल्या काही कंट्रीज त्या आपल्याकडे येऊन आपलं काम ते पूर्ण करून देतात व त्याच्या बदली त्यांना आपण मोबदला देत असतो म्हणून त्या टेंडरला आपण काय म्हणतो तर ग्लोबल टेंडर. Now we are moving on to the second part, that is quotation. Quotation means quotations are required to be given by the supplier to the purchaser of supply of small quantities. इथे quotation हे tender सारखाच प्रकार आहे परंतु quotation मध्ये जेव्हा आपलं एखादं काम हे small quantity मध्ये असतं म्हणजे छोटीशी कामं असतात अशा वेळेला आपण quotation मागवतो. Quotation is being required for small jobs. The owner or engineer gives an offer to the contractor
for quoting rates for works and supplies required. बऱ्याचदा मालक किंवा जो इंजिनियर असतात हे लोक कॉन्ट्रॅक्टर कडून कॉन्ट्रॅक्ट मागवतात, कारण की जेव्हा एखादं छोटस काम करायचं असेल तेव्हा ते छोटस काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर कडून ज्या काही त्याच्या प्राइसेस मागवले जातात किंवा तो किती रुपयामध्ये काम करून देणार आहे, किती वेळामध्ये तो काम करून देणार आहे, तर अशा वेळेला आपण कोटेशन्स हे घेत असतो. इवन इफ इंडिव्हिज्युअल पर्सन वॉन्ट टू बाय कन्झ्युमर ड्युरेबल फॉर एक्झाम्पल टीव्ही, ही नीड्स अ कोटेशन फ्रॉम द सप्लायर ऑर अ डीलर. आपलं जर उदाहरण घेतलं तर जर आपल्याला एखादी गाडी घ्यायची असेल किंवा टीव्ही घ्यायची असेल तर अशा वेळेला आपण दोन तीन शोरूममध्ये जाऊन कोटेशन्स घेतो. म्हणजेच आपल्याला एखादं छोटंसं काम करण्यासाठी कुठल्या एकच वस्तूची किंमत वेगवेगळ्या लोकांकडे किती आहे हे तुम्हाला समजतं आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या दुकानामधून ती वस्तू, ती टीव्ही असेल किंवा गाडी असेल, ती कोणाकडून घ्यायची हे तुम्ही ठरवता. म्हणजेच जेव्हा एखादी छोटासा जॉब असेल किंवा छोटं काम असेल तर अशा वेळेला आपण कोटेशन्स मागवून आपण आपलं काम पूर्ण करून घेतो. देअर इज अ डिफरन्स बिटवीन टेंडर अँड कोटेशन. अ टेंडर इज युजली गिव्हन फॉर अंडरटेकिंग ह्यूज कॉन्ट्रॅक्ट्स. म्हणजे टेंडर हे मोठ्या मोठ्या कामांसाठी इश्यू केलं जातं, तर कोटेशन इज गिव्हन फॉर स्मॉल क्वांटिटीज. जेव्हा छोटी छोटी कामं करायची असतात अशा वेळेला आपण कोटेशन इश्यू करतो. अगेन टेंडर कॅन बी इन्व्हाइटेड फ्रॉम अब्रॉड ऑल्सो, दॅट इज ग्लोबल टेंडर, बट कोटेशन्स आर युजली गिव्हन फॉर कस्टमर्स हू आर विद इन द कंट्री. द प्रिपरेशन ऑफ कॉस्ट स्टेटमेंट इज डन ऑन द सेम वे इन केस ऑफ टेंडर अँड कोटेशन. सेपरेट एस्टिमेट फॉर कोटेशन इज प्रिपेअर्ड वेअर इन द सेल्स प्राईस कोटेड इफ देअर इज सेवरल कॉम्पिटिशन इन द मार्केट फॉर गुड्स. बट इन केस ऑफ स्टँडर्डाइज आयटम्स फॉर हॅव्हिंग सिमिलर कॉम्पिटिशन इन द मार्केट फॉर द गुड्स, बट इन केस ऑफ स्टँडर्डाइज आयटम हॅव्हिंग सिमिलर फंक्शन्स ऑर आउटपुट, कोटेशन प्राइस डज नॉट डिफर मच फ्रॉम कंपनी टू कंपनी. हेन्स कोटेशन प्राइस आर ओपन प्राइसेस विच कॅन बी ऑब्टेन फ्रीली फ्रॉम एनी सप्लायर इन द मार्केट, बट टेंडर प्राइसेस आर सिक्रेट प्राइसेस विच आर नोन ओनली ऑन अ पर्टिक्युलर डे, डेट अँड टाइम फिक्स फॉर ओपनिंग द टेंडर. दस नो वन नोज वॉट प्राइस हॅज बीन कोटेड इन द टेंडर. अँड टू अंडरस्टँड this quotation, the following points are to be considered while understanding the quotation. In every quotation, the price quoted should be clearly mentioned, whether it include all taxes or exclusive of all taxes. जेव्हा आपण एखाद्या गाडीसाठी किंवा एखाद्या कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करत असताना जेव्हा आपण कोटेशन मागवतो तेव्हा त्या कोटेशनमध्ये आपल्याला इन्क्लुसिव्ह किंवा एक्सक्लुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस ही प्राईस त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. Number two is full description of the product should be given, for example size, color, shape with the technical specification. म्हणजे जर तुम्ही उदाहरणार्थ एखादी गाडी घ्यायला गेला तर गाडी तुम्हाला कोणत्या कलरची मिळणार आहे, त्याचा शेप कोणता असणार आहे, त्याच्या इतर काही टेक्निकल स्पेसिफिकेशन कोणत्या आहेत हे देखील त्या कोटेशन मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. पेमेंट टर्म्स फॉर डिस्काउंट, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे तिथं ती वस्तू खरेदी करताना तुम्हाला पेमेंट द्यावं लागेल, लोन वरती ती मिळणार आहे का, इन्स्टॉलमेंट सिस्टम आहे का, किंवा तुम्हाला ती कॅशमध्येच घ्यावी लागणार आहे, अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. फॉर द टर्म ऑफ डिलिव्हरी, दॅट इज वेदर एक्स फॅक्टरी प्राईस इज कोटेड ऑर डिलिव्हरी टू बी गिव्हन फ्री ऑर हाऊ टू बी चार्ज फॉर ट्रान्सपोर्टेशन. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही फॅक्टरीमधून ती गाडी घेणार आहात किंवा ती वस्तू घेणार आहात तेव्हा त्या ठिकाणी ती प्राईस कोणत्या प्रकारे मेन्शन केलेली आहे, वस्तूची डिलिव्हरी तुम्हाला फ्री मिळणार आहे का तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा काही पैसे खर्च करावे लागणार आहे, या सर्वांची देखील माहिती कोटेशनमध्ये देणं गरजेचं आहे. कोटेशन शुड इंडिकेट क्लिअरली द पिरियड फॉर विच इट विल रिमेन व्हॅलिड नंबर. म्हणजे ज्या कालावधीमध्ये आपल्याला कोटेशन दिलं आहे तर ते कोटेशन त्या कालावधीसाठी व्हॅलिड असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मात्र जर किमतीमध्ये बदल झाला तर ते बदललेल्या किमती ह्या सदर ग्राहकास कळवणं अपेक्षित आहे. आफ्टर सेल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड इफ एनी अँड द टर्म्स फॉर इट. जर एखाद्या वस्तूला वस्तू विक्री केल्यानंतर देखील मेंटेनन्सची गरज असेल तर अशा वेळेला आफ्टर सेल सर्व्हिस त्याला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे किंवा त्यासाठीच्या कोणत्या अटी आणि शर्ती असतील याची देखील माहिती देणं गरजेचं आहे. गॅरंटी ऑर वॉरंटी पिरियड इफ एनी.
जर त्या वस्तूला एखादी गॅरंटी असेल किंवा वॉरंटी असेल तर ती देखील त्या कोटेशनमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि शेवटी म्हणजे द प्राईस कोटेड शुड बी सब्जेक्टेड टू चेंज इफ एनी. कोटेशनमध्ये काही किमती ज्या वेळेला नमूद केल्या जातात त्यावेळेला बऱ्याच अंशी वस्तूच्या किमती ह्या बदलत असल्यामुळे जर त्या किमती बदलणार असतील तर त्याबद्दलचा देखील ऊहापोह त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही शंका असेल तर कृपया तुम्ही चॅट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्या तुम्ही या ठिकाणी मेन्शन करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. थँक्यू.